हा पिगी बँक आहे, त्याच्यामध्ये पैसे जमा करायचे आणि डायरेक्ट जमा झाले की डायरेक्ट फोडायचा काय. तर आहेत ना हे ग्लास आहेत, चहाचे कप आहेत, वगैरे मस्त आहेत एकदम. त्याच्यानंतरला हे आहेत सूप या चटणी वटणीसाठी असेल हे कसला आहे, मातीचा आहे पूर्ण. अच्छा ये रबर का है क्या, ये मिट्टी का है पूरा. अच्छा पूरा मिट्टी का है, तो वो खुल कैसे रहा है फिर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साईनला चाललो आणि माझ्यासोबत आई आहे आणि शिल्पा आहे. ही व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर लास्टपर्यंत बघा. आता मी CST ट्रेनची वाट बघतो आहे. आम्हाला पहिला वडाळ्याला जायचं आणि वडाळ्यावरून चेंज करून जायचं आहे. GTB नगरला उतरून जाणार आहोत आम्ही. GTB नगर स्टेशनला पोहोचलो. आता इथून टॅक्सी पकडून जायचं आहे वेस्टला आहे. वेस्टवरून काहीतरी 8-9 मिनिटावरतीच आहे. सांगतो तुम्हाला किती काय चार्जेस वगैरे आहेत. तर चला आता जाऊया तिकडे. स्टेशनला ईस्टला आल्यानंतर आहे ना टॅक्सी आहेत अशा, इथून 10 रुपये घेतात तुम्हाला रोडला जायला. लाईफ निघाल रे गेला. हा भाई, हम लोग की लॉकडाउन से पहले की शेयरिंग है. देखो दोस्तों, कभी भी आएंगे तो जस्ट सामने आना. लेबर कैंप 10, अमराज का 15 रुपया. वहाँ से हम लोग खाली आते हैं और हमारे यहाँ से भाई लोग गाड़ी लगाते हैं. डोंट वेरी, कभी भी आना, कोई भी चीज घूमेंगे तो हम लोग रिफंड कर देते हैं. नंबर के साथ है हम लोग का और ये हमारे पुराने लोग है सब. थैंक यू सो मच. नाम क्या आपका? मोहम्मद हसन. तर तुम्हाला इकडे समोरच भेटेल, ते टॅक्सी लावलेली असते त्यांची समोरच. आलो इथे कुंभारवाड्यामध्ये. ही जागा जी आहे ना साईन आणि धारावीच्या मध्ये येते. हे बघा, ह्या शॉपमध्ये आलोय प्रांजल चौहान. आतमध्ये त्यांचा लोडिंगचं काम चालू आहे. मातीची भांडी आलीत, तर सर्व त्यांचं काम चालू आहे इकडे. आणि हे बघू शकता तुम्ही, दिवे वगैरे आहेत आणि खूप सारे मटके वगैरे आहेत. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. हे सर्व मातीची भांडी आहेत सर्व टोटल. हे आहे कॅम्प फायरचं आहे ना, हे कॅम्पर. हा कापूर या धूप वगैरे ठेवू शकतो आपण. आणि खालून इकडे मेणबत्ती लावायला लागते, टी कॅन्डल लाईट टावल लागते. ते पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत इकडे. आहेत ना हे ग्लास आहेत, चहाचे कप आहेत, वगैरे मस्त आहेत एकदम. त्याच्यानंतरला हे आहेत सूप या चटणी वटणीसाठी असेल हे. चटणी वगैरे ठेवायची असेल तर त्यासाठी आहे. इकडे बॉटल आहे, मातीची बॉटल आहे आणि झाकण आय थिंक याचा आहे, रबरचा आहे, रबरचा आहे. हा रबरचा आहे झाकण. आणि हे बघा लोणच्याची बरणी. आता या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये या जास्त येतात डिमांड मध्ये. आणि हे दिवे, त्यांना डिझाईन काढली त्या लोकांनी हाताने बनवतात. डिझाईन बघा किती मस्त आहे दिव्यांची. इकडे मोठे मोठे पॉट्स आहेत, चायचे कप. आय हा कशासाठी आहे, हा एवढा मोठा चायचा कप. हा एक ठीक आहे, हा नॉर्मल साईजचा आहे आणि हा थोडा मोठा साईजचा आहे. दही वगैरे साठी बघा, हे असं आहे. आता त्यामध्ये सध्या कागद भरलेत. हे सर्व दह्यासाठी आहेत.
म्हणजे दही वगैरे जमा करू शकतो, त्यापेक्षा मोठे इकडे आहेत आणि त्याच्यावरती बॉटल आहेत, दूध वगैरे गरम करू शकतो. परत ह्या आहेत, ह्याला काय बोलतात, घे एक. हे बघा, हे असं मातीच आहे पूर्ण. आष्टी ठेव बाबा, नाही तर पाडशील. हा, आणि ही अशी हंडी आहे, हे जेवण बनवायचे हंडी आहेत सर्व. इकडे सर्व वरती बॉटल ठेवल्यात आणि इकडे हे काय लोटा आहे ना, ही काय तांब्यासारखा, म्हणजे जो गडू कसा असतो ना, हा गडू सारखा आहे, गडू त्याची डिझाईन. आता उचलू पण नाही शकत त्याला. हा, हे बघा असं चूल पण बनवले त्या लोकांनी. हा एक चुला आहे, दोन आहे तर ती चूल बोलतो. हा सिंगलच आहे ना. हे बघा इकडे यांचा पेंटिंगचं काम चालू आहे. हे कसला आहे, मातीचा आहे पूर्ण. अच्छा, ये रबर का है क्या, ये मिट्टी का है पूरा. अच्छा, पूरा मिट्टी का है, तो वो खुल कैसे रहा है फिर, तो उसको क्या तार लगाया क्या नीचे. अच्छा, उसके वजह से वो खुल रहा है. ये बघा या अशा पेंटिंग केलेले सर्व दिवे. छोटा झाड वगैरे लावलं असतं ना त्याच्यासाठी आहे. आणि हे बघा किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत इकडे. हा, आणि ते बघते दाखवायचे मला एक मिनिट. पिगी बँक असती ना तर तुझं ते कलरिंग होऊन जाईल. त्यांचं काम चालू आहे इकडे, सर्व माल येतोय त्यांचा, रॉ मटेरियल येतोय. हा पिगी बँक आहे, त्याच्यामध्ये पैसे जमा करायचे आणि डायरेक्ट जमा झाले की डायरेक्ट फोडायचा काय. इकडे ना मातीच्या प्लेटी आहेत, हे बघा लहान मोठ्या मातीच्या प्लेटी आहेत. आणि इकडे हा पॅन आहे वाटत, हा तवा आहे भाकरीचा, पण हा फुटणार नाही काय, सांभाळून वापरायला लागत असेल. हे सर्व सोपीच सामान आहे वरती, तिचं काम पण चालू आहे, तेव्हा कलरिंग करतायत. बीस को क्या कर रही है, कलर लगा था हम लोग. अच्छा, ये अभी पेंट हो रहा है. हाँ, दूसरा इसमें कलर भरेगा, दूसरा कलर जी डिजाइन में जाएगा. अच्छा, हा सर्व रॉ मटेरियल आलाय ना आता, त्याला तर कलर मध्ये हे करतायत ते, त्याच्यानंतरला जो पेंट पाहिजे तो पेंट देणार त्याला. हा, हे जे केलंय ना त्याला, हे बघा हे असं करणार, नंतर त्याला हे असं पेंट करून आता हे आता रॉ मटेरियल आलंय, त्याला आता ह्या कलर बिलर मध्ये टाकून त्याच्यानंतरला ही फायनल डिझाईन आपल्याला अशी दिसायला भेटते. माझ्या ताई आहे त्या इकडे काम करतात, आता यांना विचारू का कुठल्या कुठल्या याची किती किती प्राईस आहे. आपका नाम क्या है, रोशनी. रोशनी, आप यहाँ पर कितने टाइम से काम कर रहे हो. 5 वर्ष झाले त्यांना. और ये इसमें 200 बना सकते हैं कि दही के लिए, दही के लिए हे 200 ला आहेत ना, हे 200 रुपये आहेत, आणि हे 150, हे 150 ला आहेत, आणि हे 200 रुपये आहेत. अच्छा, ये भी दही के लिए छोटा से लेके बड़ा तक. हां हां, हे छोटा पासून ते मोठ्यापर्यंत हे सर्व दहीसाठी आहेत. हे आपल्या 3 व्हरायटी आहेत. ह्याचा रेट काय आहे, 100 रुपीज.
150 और अच्छा हे सगळ्यात मोठे जे आहेत ते 200 ला आहेत, त्यानंतर 150 ला, त्याच्या खालचे 100 ला. आणि हे पण दहीसाठीच आहे का? हॉटेलमध्ये युज करतात ना बिर्याणीसाठी, हॉटेल वगैरे मध्ये बिर्याणीसाठी युज करतात ना ते आहे. त्याचे काय रेट आहे? अच्छा वैसे का सेमी आहे का? 100-150 रुपयामध्ये म्हणजे. हा हे मोठी कढई आहे ना, त्याच्यात बिर्याणी वगैरे वाटते. ह्याचा काय रेट आहे? 250 स्टार्टिंग आहे. हा 600 अच्छा ना, 200 पासून ते 600 पर्यंतच आहे रेट. इसका क्या प्राइस है? 350 आएगा. 10 हाँ, कितने लीटर से? 10 के ऊपर. 10 लीटर से वरती है, 350 ला है. हाँ आणि हे आपलं हे जे पिगी बँक आहे ते किती ला? 60 पासून स्टार्टिंग आहे, 150 पर्यंत आहे. जसे लहानापासून मोठ्यापर्यंत ते 150 रुपयापर्यंत आहे. आय थिंक आज हा जो मोठावाला आहे तो 150 ला असेल ना. हा चायचे कप वगैरे पण आहेत. हे वाला आहे का बोल रे हो? 200 का हे 200 ला 6 पीस येणार. और ये जो बड़ा वाला आहे वो 150 का 6 पीस आएगा पर पीस. ओके मोठे वाले आहेत ना ते एक येईल 150 ला. ते मटक्याला बघा कशी डिझाईन केले आणि निऑन कलर मध्ये बघा इकडे करतायत ते डिझाईन. ब्रो तू माटलोस ना कारण मम्मी नाही आहे राहिली. हे जस्ट आता आपल्या समोर एक करून दाखवले ताई. हे बघा किती मस्त डिझाईन केले. काय किती मस्त डिझाईन आले. आता हे रॉ मटेरियल आले, आता याला कलर करून मग ते लोक सेल करणार ना. त्यांना कलर केलं करायचं आहे. मातीचा वास येतोय काय? चायचा कप आहे ना. आणि हा काय? हा पण चायचाच आय थिंक. चिली माती आहे.
हा पूर्ण मातीचा बनवलाय, जसं आपण रुखवातीला ठेवतो ते आहे ना ही। नवरीला घर असती पाडशील नाही तर बघा। हा एक आहे तो छोटावाला आहे आणि हा हा मोठा आहे थोडा। बघा मस्त केलाय याचा आहे ना पूर्ण। हे तर रॉ येतो आपलं मटेरियल, त्यानंतर हे लोक असं डेकोरेशन करून त्यानंतर मग सेल करतात आणि खूप मस्त असं हे केलंय, डेकोरेशन मस्त केलंय। आता ही आज शिल्पा घेऊन आले परत एक तिकडून, हे पण तेच आहे ना कॅन्डल लावायचं आहे ना, भारी आहे खूप। हा हा ही जी हंडी देतात ते या इथून तर भरण्या आहेत ना या स्टार्टिंग पासून ते 100 पासून स्टार्टिंग आहे पूर्ण ते इकडे 900 पर्यंत। याला कितने काय? 400 बोलला। ही 400 की 350 ला आहे भरणी? 400 ला सांगितलं, 400 ला आहे वाटतं। आणि त्याच्यापेक्षा ही 200 ला असेल। ही 350 ला आहे आणि ही वाली आता इकडे सर्व बघून झाले। तर जर कोणाला इकडे घ्यायचं असेल तर ऍड्रेस मी इकडे डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, तुम्ही इकडे येऊन बघू शकता दुकानामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या। तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।